So we studied the first chapter of illumination and electrification of building subject. So the first chapter name is the fundamentals of illumination. So this chapter has weighted 6 marks. 7 marks are the chapter design केलेला आहे. So again, या chapter मध्ये आपल्याला basic terminologies ज्या आहेत त्या study करायच्या आहेत. Okay. So light is a medium which makes visual perception possible. So about 80% of information to the our brain is visual information. So light is if light is insufficient, then if light is insufficient, then we feel insecure. Okay. So the artificial light makes we feel safe. सो सपोज जर लाईट नसेल तर आपण अनकम्फर्टेबल त्या ठिकाणी आपण अनकम्फर्टेबल राहतो किंवा आपल्याला सेफ वाटत नाही. तेच त्या ठिकाणी आर्टिफिशियल लाईट म्हणजे आपण जी इलेक्ट्रिसिटी यूज करतो ती असेल तर त्या ठिकाणी एक सेफ इन्व्हायरमेंट राहतो. ओके. सो लाईट इलेक्ट्रिसिटी जी आहे किंवा आपल्या डोमेस्टिक आपण जी लाईट म्हणतो ती जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या डेली लाईफमध्ये डेली रुटीनमध्ये. सो अगेन लाईटमध्ये दोन मेनली पार्ट्स पडतात. सो नॅचरल सोर्स कोणता आहे आणि आर्टिफिशियल सोर्स म्हणजे काय. सो द नॅचरल सोर्स ऑफ लाईट इज वी नो ऑल सन इज द नॅचरल सोर्स ऑफ लाईट. ओके. सो इन अबाउट थ्री इयर्स बॅक फ्रॉम दॅट वी यूज अ फायर ॲज अ लाईट. म्हणजे जेव्हा दिवसभर तरी आपल्याला लाईट्स फ्रॉम सन्स म्हणजे सूर्यापासून जी काही किरणे किंवा सूर्यापासून जी काही प्रकाश पडतो तो आपण दिवसभरात आपल्याला यूज करू शकतो. पण आफ्टर नाईट किंवा सायंकाळी काय कुठल्या मीडियम किंवा कसं आपण वर्क करणार तर फायर किंवा जी काही अग्नी असतो तो आपण ॲज अ लाईट म्हणून यूज करायचो. म्हणजे फायर अग्नीपासून जो काही प्रकाश तयार होतो त्याचा आपण तोच प्रकाश आपण जेव्हा आपण डेली वर्किंग नाईटला जे काही वर्किंग असायचं त्या ठिकाणी फायर इज यूज ॲज अ लाईट. ओके. सो बिफोर 18th century वी यूज फायर ॲज अ लाईट सोर्स. सो इन 18th century थॉमस एडिसन वॉज इन्व्हेंटेड द इन फर्स्ट इलेक्ट्रिक फर्स्ट लॅम्प विच इज वर्क्स ऑन इलेक्ट्रिसिटी दॅट वी कॉल इनकँडेन्सेंट लॅम्प. सो आफ्टर दॅट मोर ॲडव्हान्स व्हर्जन ऑर खूप काही टेक्निक्स इन्व्हेंटेड होत गेल्याने डिफरंट टाईप्स ऑफ लॅम्प्स आता आपल्या या मार्केटमध्ये अवेलेबल्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लाईटिंग स्कीम आपण सध्या यूज करतो आहोत. सो ॲक्च्युअल त्या लाईटिंग स्कीम्स काय आहेत किंवा जी काही लाईटिंग स्कीम असते ज्या बेसिक टर्मनॉलॉजी ज्या आहेत किंवा लाईट आपण कशामध्ये मेजर करतो त्याची युनिट्स काय आहेत ज्या बेसिक टर्मनॉलॉजीज आहेत कॅ व्हॉट इज द कॅन्डल पॉवर व्हॉट इज लक्स ऑर व्हॉट इज ल्युमेन्स इंटेन्सिटी. सो ह्या ज्या काही बेसिक टर्म्स आहेत ते आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत स्टडी करणार आहोत. किंवा बेसिक अजून एक लॉज ऑफ इल्युमिनेशन दोन लॉज आहेत इल्युमिनेशनचे इन्वर्स स्क्वेअर लॉ अँड लॅम्बर्ट्स लॉ. सो हे दोन लॉ देखील आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. ओके. सो फर्स्टली वी स्टार्ट फर्स्ट पॉइंट फंडामेंटल्स ऑफ जर आपण विचार केला तर इल्युमिनेशन इज ऑल्सो इंजिनिअरिंग इज अ पार्ट ऑफ इंजिनिअरिंग ऑर इल्युमिनेशन हे एक इंजिनिअरिंगची फील्ड होऊ शकते. ओके. सो इल्युमिनेशन इंजिनिअरिंग इज अ सायन्स. सो इन दिस सेक्शन ऑफ इंजिनिअरिंग द इलेक्ट्रिसिटी प्रोड्युस्ड लाईट इज सफिशियंटली अँड सायंटिफिकली टू बी यूज्ड फॉर वेल डिझाईन्ड स्कीम्स ऑर आयडियाज फॉर इल्युमिनेटिंग द एरियाज. ओके. म्हणजे इल्युमिनेशन म्हणजे काय किंवा इल्युमिनेशन सायन्समध्ये आपण काय करतो की इलेक्ट्रिसिटीपासून जी काही आपण लाईट्स प्रोड्यूस करतो
की सफिशियंटली आणि इकॉनॉमिकली जी काही आपली इल्युमिनेशन स्कीम आहे किंवा जो काही आपल्याला एरिया इल्युमिनेट करायचा आहे तो आपण सफिशियंटली किंवा इकॉनॉमिकली यूज करणं म्हणजेच काय तर इल्युमिनेशन. ओके, किंवा इल्युमिनेशन सायन्समध्ये आपल्याला हे स्टडी करायचं आहे. ओके, सो जर आपण जर काही इल्युमिनेशनचे पार्ट्स किंवा इल्युमिनेशन कुठल्या पार्टमध्ये कसं पाहिजे किंवा इल्युमिनेशनच्या व्हरायटीज काय आहेत हे जर का बघायला गेलं तर ह्याचं एक रफली एक पाच पार्टमध्ये कन्वर्जन होतं. दॅट इज म्हणजे कोणत्या टाईपचं वर्क असेल त्या ठिकाणी कशा टाईपचं इल्युमिनेशन पाहिजे हे जर का आपल्याला कॅटेगराईज करायचं झालं तर ह्याचे पाच टाईप्स पडतात. पहिलं तर फाईन व्हेरी फाईन वर्क, देन फाईन वर्क, मीडियम फाईन वर्क, प्लेन वर्क अँड व्हेरी प्लेन वर्क. ओके, सो ह्याच्यातला जो पहिला जो टाईप आहे दॅट इज व्हेरी फाईन वर्क. ओके, सो व्हॉट इज इन दॅट म्हणजे मीन्स व्हॉट व्हेरी फाईन वर्क मीन्स व्हॉट. ओके, सो समटाईम्स काही कामं अशी असतात त्या ठिकाणी फुल कॉन्सन्ट्रेशन प्लस क्लीननेस लागतो किंवा खूप काही खूप अटेन्शन त्या ठिकाणी द्यावं लागतं. सपोज आपल्याला एखाद्या गोल्ड ज्वेलरी किंवा ते नक्षीकाम करायचं असेल त्या ठिकाणी अटेन्शन प्लस क्लीननेस लागतो. ओके, सो अशा ह्याला आपण फाईन वर्क व्हेरी फाईन वर्क करू शकतो. सो अशा ठिकाणाच्या कामासाठी इल्युमिनेशन लेवल काय पाहिजे, किती इल्युमिनेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे. सो अशा टाईपमध्ये हे काही इल्युमिनेशन जे आहे पाच पार्ट्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. सो सपोज ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की इन्स्पेक्शन ऑफ व्हेरी हाय क्वालिटी प्रोडक्ट्स लाईक ग्लासेस, फायबर्स, मटेरियल्स अँड सिरामिक्स, लेदर इंग्रेविंग ऑन मेटल्स ऑर इंग्रेविंग ऑन अदर मेटल्स. आता म्हणजेच काय कारण ग्लास मटेरियलवरती आपल्याला इंग्रेविंग करायचं असेल किंवा ग्लास मटेरियल्स आपल्याला ग्लास मटेरियल्स वरती काहीतरी काम करायचं असेल तर त्याला आपण फाईन वर्क करू शकतो. किंवा इंग्रेविंग म्हणजे काय तर कोरीव काम करणे किंवा नक्षीदार काम आपण जे करतो ते मॅक्सिमम आपण गोल्ड सिल्वर ज्वेलरीमध्ये करू शकतो, ग्लासवरती देखील करू शकतो किंवा लेदर मटेरियल्स असतात त्याच्यावरती आपण इम्प्रिंग म्हणजे करतात मार्केटमध्ये किंवा वूडवरती देखील करू शकतो आपण इंग्रेविंग. ओके, सो इंग्रेविंग करणं म्हणजे कोरीव करणे हे देखील एक खूप व्हेरी फाईन वर्क्समध्ये कॅटेगराईज होतं. सो अशा ठिकाणच्या कामासाठी किंवा इन दिस टाईप ऑफ वर्क्स अटेन्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट, अगेन क्लीननेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो इन दिस टाईप ऑफ वर्क्स इन दिस टाईप इल्युमिनेशन इज व्हेरी हाय रिक्वायर्ड. सो अबाउट 1000 लक्स इल्युमिनेशन इज रिक्वायर्ड इन दिस पार्ट. सो अगेन दिस पार्ट कन्सिस्ट ऑफ ह्या व्हेरी फाईन वर्कमध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे वर्क येतात ते जर बघायला सांगतो. पहिलं तर ग्लास फायबर, ते सिरॅमिक वर्क, अगेन लेदर इंग्रेविंग, फाईन वर्क. नेक्स्ट इज द फाईन वर्क
जनरली मास्क वर्क जे काय आहे किंवा मशिनरी वर्क जे आहे हे फाईन वर्क मध्ये इन्क्लूड होतं. सो अगेन इन पॉवर वर्क हे फाईन वर्क मध्ये जी काही काम कन्सिडर होतात ते मी मेन्शन करत आहे. सो पहिलं तर इन पॉवर लोन ऑपरेशन ऑफ फेरियस मशीन टूल्स गारमेंट मेकिंग मशीन एंड इन इंडस्ट्री. These types of work include fine works. So suppose garment making machines. Okay. So जे काही cloth work आहे किंवा machine tools वरती lathe machine वरचं काम असेल power tools किंवा industry or drawing hall मध्ये अशा प्रकारचे works हे fine work मध्ये include होतं जे की very fine works पेक्षा थोडस कमी इनोव्हेशन असलं तरी ह्या ठिकाणी चालून जातं. सो ह्या टाईपच्या वर्कसाठी जे काही इल्युमिनेशन लेवल जी लागणार आहे ती जवळपास 500 to 1000 लक्स. ओके, सो लक्स इज द युनिट ऑफ इल्युमिनेशन. ओके, सो मॅक्सिमम इन इंडस्ट्रीज फॉर ड्रॉइंग द फिगर्स ऑन ड्रॉइंग पेपर बाय ड्राफ्ट्समन. बेसिकली आपण मोठमोठ्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करण्याआधी ड्रॉइंग करतो त्याचं, किंवा कुठलंही जरी आपल्याला इंटेरियर लाईटिंग जे करायचं असेल त्या ठिकाणी देखील आपल्याला पहिल्यांदा ड्रॉइंग करावं लागतं. ओके, सो अशा टाईपच्या ड्रॉइंगसाठी किंवा अशा टाईपच्या ड्रॉइंगचं जे काही वर्क असेल तर ते फाईन वर्कमध्ये कॅटेगराईज होतं. आणि ह्या ठिकाणासाठी किंवा अशा टाईपच्या वर्कसाठी 500 to 1000 लस इतकं इन्व्हेशन आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतं. त्याच ठिकाणी जर व्हेरी फाईन वर्क असेल तर 1000 लक्स और ओके. सो व्हेरी फाईन वर्क्स रिक्वायर्ड टू इल्युमिनेशन वर्क अबाउट और अबोव द 1000 लक्स. ओके, सो इंग्रेविंग टेक्निक्स और इंग्रेविंग और इंग्रेविंग ऑन एनी मटेरियल्स दिस टाइप्स ऑफ वर्क्स आर इंक्लूडेड इन व्हेरी फाईन वर्क. And the illusion level required for these types of work is 1000 lux or above the 1000 lux. Okay, so sometimes engraving or engraving or any gold, working on gold or working on silver, which is we see that silver or gold working kaam karna kiwa tyache chote chote pieces tayar karna tyachyavarti designing karna हे देखील खूप अटेन्शन देऊन करण्याचं काम आहे, किंवा त्याच्यामध्ये देखील खूप पारदर्शकता लागते. तिथे इल्युमिनेशन लेवल नक्कीच जास्त लागणार आहे. त्या ते वर्क्स देखील सुद्धा व्हेरी फाईन वर्कमध्ये इन्क्लूड होतं. ओके, नेक्स्ट जे आहे ते फाईन वर्क. सो फाईन वर्क्स सपोज एनी गारमेंट मशीन वर्किंग ऑन गारमेंट मशीन रोलिंग मिल्स और शिपिंग मशीन वर्किंग ऑन शिपिंग मशीन और मिलिंग मशीन ह्याच्यामध्ये जे वर्क असणार आहे ते फाईन वर्कमध्ये कॅटेगराईज होतं. सो जनरली ह्याच्यामध्ये जे वर्क इन्क्लूड होतं ते इथे मी मेन्शन करते. दॅट मीन्स इन पॉवर लूम, देन ऑपरेशन ऑन फेरियस मशीनरीज, दॅट इज द शॉर्ट फॉर्म ऑफ मशीन.
machineries or machines. So in industries such as the working on lathe machine, garment making machine, shaping machine, consist of the civil engineering works or working on bricks or bricks work,
wood cutting and working in sawmill. Again, paper mills and casting work. So this type of work is categorized in the plain work. Okay. Next is the fairy plank. Working in the glass industries or iron foundry and casting work, textile industries and loading unloading areas in industries. Means what suppose who have to ship the some accessories or some instruments from this locations to any other locations or kuthya industry madhe jeve raw work ahe किंवा जे काय पास जे काय आउटपुट आहे इंडस्ट्रीचं ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पास करणं किंवा जे काही फाउंड्री वर्कमध्ये आयर्न फाउंड्रीमध्ये जे काही काम आहे त्या ठिकाणी जे काही इंडस्ट्री ठेवू लागते ती फारशी जास्त लागत नाही फक्त खूप काही एकाग्रतेचं किंवा फाईन वर्क करायचं फाईन वर्क काही नसतं ओके सो तशा टाईपच्या वर्कसाठी जे इल्युमिनेशन लेवल लागणार आहे ते 50 to 125 लक्स ओके सो विच इज सगळ्यात कमी जे काही इल्युमिनेशन लेवल लागते ती 25 लक्स आहे या सगळ्यात जास्त जी इल्युमिनेशन लेवल लागते ती सॉरी सगळ्यात कमी जी काही इल्युमिनेशन लेवल लागते ती फेरी प्लेन वर आणि सगळ्यात जास्त जी काही इल्युमिनेशन लेवल लागते ती 25 लक्स दैट इज 1000 और अबोव दॅट 1000 लक्स ओके सो हे जे काही कॅटेगरी केलेली आहे किंवा हे जे काही टाईप्स पाडलेले आहेत 5 टाईप्स हे जनरल किंवा रफली कॅटेगराईज केलेले आहे किंवा आपण एखाद्या होल सिस्टीमचा विचार करता एखाद्या होल सिस्टीमचा विचार केल्यानंतर लाईटनिंग डिझाईनिंग करायचं असेल तर कुठल्या टाईपच्या वर्कसाठी किती प्रकारचे इल्युमिनेशन किंवा कितपत आपण इल्युमिनेशन प्रोव्हाइड करू शकतो कितपत प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे जेणेकरून ते एक्सेसिव्ह पण होणार नाही आणि कमी देखील पडणार नाही खूप जास्त एखाद्या ठिकाणी खूप जास्त इल्युमिनेशन आपण दिलं तर त्या ठिकाणी ग्लेअर क्रिएट करून ते पुन्हा आपल्याला अनकम्फर्टेबल किंवा डिस्टर्ब आपल्या कामामध्ये डिस्टर्ब आणू शकतो किंवा खूप कमी आता ज्या ठिकाणी इंग्रेविंग सारखं वर्क असेल त्या ठिकाणी इल्युमिनेशन लेवल आपण कमी प्रोव्हाइड केली तर त्या ठिकाणी अगेन जे काही आपण वर्क करणार आहोत किंवा काय जे काही काम करणार त्याच्यामुळे डिस्टर्ब येऊ शकतो ओके सो वर्क प्रमाणे इल्युमिनेशन लेवल ठरवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे जेणेकरून आणि इल्युमिनेशन लेवल असं असलं पाहिजे की जेणेकरून जास्त यू होणार नाही की त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा ग्लेअर किंवा आपल्या डोळ्यांना किंवा जो काही वर्कर असणार आहे तिथे त्याला त्रास होणार नाही कमी असून सुद्धा चालणार नाही ओके सो हे जे काही 5 टाईप्स आहेत फेरी फाईन वर्क फाईन वर्क मिडियम वर्क प्लेन वर्क अँड फेरी प्लेन वर्क हे जे काही फाईव्ह टाईप्स रफली कॅटेगराईज ओके सो अगेन नेक्स्ट पॉईंट वी डिस्कस द बेसिक टर्मिनॉलॉजीज बेसिक टर्म्स इन इल्युमिनेशन सो व्हॉट इज कॅन्डल पॉवर अगेन लाईट मीन्स वॉट इल्युमिनेशन मीन्स वॉट ह्या वगैरे जे काही बेसिक टर्म्स आहेत ते आपण नेक्स्ट पॉईंटला डिस्कस करणार आहोत ओके